पनवेल तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. पनवेल महापालिका हद्दीमध्ये 16 तर उल्वे येथे 4 कोरोना बाधित रुग्ण आहेत. उल्वे नोड येथे आढळून आलेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आल्याने आणखी 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उल्वे नोड येथील नागरिकांनी आता जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. घरातच राहा, सुरक्षित राहा, तसेच शासनाच्या सर्व नियमांचे पालन करा असे आवाहन मल्हार टीव्हीच्या वतीने पनवेल तालुक्यातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे. तसेच या संदर्भात पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. पनवेल महानगरपालिकेत या क्षणापर्यंत 16 पॉझिटिव्ह केसेस आलेले आहेत. या 16 पैकी 11 केसेस CISF जवानांचे आहेत, तर 5 केसेस उर्वरित अन्य नागरिकांचे आहेत. यापैकी 11 CISF जवानांमध्ये 1 जवान पूर्णपणे रिकव्हर होऊन आलेले आहेत आणि अन्य 5 नागरिकांपैकी 2 नागरिकांची पूर्णपणे रिकव्हरी झालेली आहे. या व्यतिरिक्त पनवेल तालुक्यामध्ये महापालिकेला संलग्न असलेल्या उल्वे नोडमध्ये 4 पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत. 1 मूळ रुग्ण होता आणि त्याच्या संपर्कातील 3 व्यक्ती. सद्यस्थितीमध्ये शहर हद्दीतील 16 आणि ग्रामीणमधील 4 असे 20 रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.